तालुक्यामध्ये कुंभार समाजाला माती काढायला परवानगी आपल्याकडनं कागदोपत्री आहे असं सांगितलं जाते. सर, वस्तुस्थिती काय आणि रात्री अपरात्री मातीची वाहतूक होते सर, आपली अशी काही भरारी पथकं आहेत का? निश्चित भरारी पथकं आहेत. जुन्नर तालुक्यामध्ये मी यापूर्वी पण सांगितलं होतं की आराखडा आपल्या तालुक्यासाठी मंजूर होऊन येणार आहे. म्हणजे जिल्हाधिकारी महोदयांच्या समितीनं 265 खाणकामासाठी जे गट हे आपल्या तालुक्यात मंजूर करून दिलेले आहेत. म्हणजे हे जे गट आहे त्या गटातून म्हणजे दोन याच्यात प्रकार पडतील. एक म्हणजे वरचा जो पेसा एरिया आहे, पेसा एरियामध्ये खाणकाम आराखड्यात गट पाहिजे. याशिवाय तिथल्या ग्रामसभेची देखील मंजुरी याला आवश्यक असणार आहे. आणि जो नॉन पेसा एरिया आहे, पूर्व भागातला जो भाग आहे, त्याला फक्त त्या गटाला मुरूम काढायचा. त्या गटाचा जो काही मालक आहे त्याची संमती आवश्यक असेल आणि सर्कल पंचनामा की तिथून आधी उत्खनन झालेलं नाही आहे एवढा घेऊन आम्ही तात्काळ चलन घेऊन त्यांना परवानगी द्यायला सुरुवात केलेली आहे. माझं याद्वारे सर्वांनाच आवाहन आहे की जास्तीत जास्त परवाने घेऊन वाहतूक करावी. परवाने इथं वेळेत दिले जाण्याची दक्षता आहे हे माझं कार्यालय घेईल. लवकरात लवकर आम्ही परवाने निर्गत करण्यासाठी प्रयत्न राहू, परंतु कृपया विना परवाना आपण वाहतूक करू नये. विना परवानाच्या वाहतुकीसाठी तालुक्यामध्ये भरारी पथकं स्थापन केलेली आहेत. त्याच्यामध्ये मागील आठवड्यात त्याच्या कारवायांची गती तीव्र करण्यात आलेली आहे. 7 वाहनांवर कारवाई ही मागील आठवड्यात करण्यात आलेली आहे. पूर्वी मी सांगितलं की पूर्वी 4 वाहनं असं करून 11 वाहनांना दंडात्मक कारवाई करण्यात आली. सर, जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातून म्हणजे बेल्ले संगमनेर या भागातून रात्री अपरात्री वाळूची वाहतूक होते सर. त्या वाहनांना नंबर नसतात, कारण नसताना महसूल विभाग त्याच्यामध्ये सर बदनाम होतं, या संदर्भामध्ये काय प्रोव्हिजन असणार आहे? बेकायदेशीर कुठल्याही वाहनांवर सरसकट ही कारवाई केली जाणार आहे. म्हणजे नंबर हा अजून एक वेगळा कारवाईचा भाग ठरू शकतो, परंतु ज्याच्याकडे पावती नाही, ज्याच्याकडे अधिकृत वाहतूकचा परवाना नाही, अशा कुठल्याही वाहनावर या पथकामार्फत कारवाई केली जाईल आणि दंडात्मक वसुली देखील केली जाईल. सर, कुंभार समाजाला 500 ब्रासपर्यंत पारंपरिक व्यवसाय करायला, माती काढायला परवानगी आहे असं माझं ज्ञान आहे. सर, नेमकं वस्तुस्थिती काय, नियमात काय आहे? माननीय राज्य शासनानं कुंभार समाजाला 500 ब्रास पर्यंत ही माती ही रॉयल्टी विना म्हणजे मोफत देण्याची तरतूद केलेली आहे. आपल्याकडं हे जे मी आता सांगितलं की गहू खनिज आराखड्यामध्ये जे गट आहे त्या ठिकाणी कुंभार समाजाकडून मागणी येण्यास देखील सुरुवात झालेली आहे. फक्त मी मागाशी स्पष्ट केल्याप्रमाणे पेसा एरियात मात्र ग्रामसभेची देखील तिथल्या परवानगी त्याला लागेल आणि तो गट आराखड्यात असल्या पाहिजे. तेवढं दोनच अटी जे फुलफिल करतात त्यांना आम्ही कुंभार समाजाला परवानगी देण्यास सुरुवात केली. सर, कुंभार समाजाचे पारंपरिक व्यवसाय म्हणजे नेमकं काय? कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे वीटभट्टी, त्याच्यामध्ये मडकी गाडगी तयार करणे किंवा मातीच्या वस्तू तयार करणे, या वस्तूसाठी खास करून या समाजाला हे कन्सेशन देण्यात आलेलं आहे. सर, 500 ब्रास त्याचं मोजतं कोण नेमकं? 500 ब्रासचा आपण परवानगी दिलेली असती त्या ठिकाणी, ज्यावेळी त्याच्यासाठीच आपण मंडल अधिकाऱ्यांची चौकशी ही घेत असतो, तर मंडल अधिकारी त्या ठिकाणून नक्की परिमाण बघतात की त्या ठिकाणी किती माती निघू शकेल आणि कुठल्या भागातून काढू शकतात, असा आपण अहवाल आल्यानंतरच आपण ती परवानगी देतो. आणि त्या परवानगीमध्ये वाहनाची साधारण एका दिवसात किती वाहन ती माती घेऊन जाऊ शकतं या प्रमाणातच ती मुदत दिली जाते. म्हणजे या मुदतीमध्ये 500 ब्रास वाहून गेलं असं समजून आपण ती मुदत संपल्यानंतर ती परवानगी बंद करतो. सर, काय वेळेला परवानगी असते वेगळ्या गट नंबरची, माती उचलतात दुसऱ्याच गट नंबरमध्ये, नंबर दिला जातो वेगळा, आणि सर दुसऱ्याच वाहनामधनं माती वाहून नेली जाऊ शकते असं घडतंय पण सर? असं होऊ शकतं. प्रत्यक्षात वाहन ताब्यात असताना ती आपल्याला माती कुठून आणली हे समजू शकत नाही, परंतु अशी जर एखादी तक्रार मिळाली किंवा सजग नागरिकांनी माती निदर्शनास आणलं तर निश्चितच त्या ठिकाणी ज्यावेळी माती भरतोय त्यावेळीच आम्ही रेड हँड त्यांना पकडण्याचा भरारी पथकामार्फत प्रयत्न करू, जेणेप्रकारे असा गैरप्रकार कुठून होणार नाही. सर, तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना हेच आव्हान की मुरूम माती दगड ही सर्वच विकासाची गरज असते. आपल्याला गोठ्याला, शेतीच्या बांधाला, अनेक ठिकाणी आपल्याला मुरुमाची गरज असते आणि विनाकारण काही सामान्य नागरिक सुद्धा शेतीतले मुरूम परस्पर दुसरा स्वतःचाच नंबर आहे म्हणून घेऊन जाऊ इच्छितात आणि पथकाच्या ताब्यात सापडू शकतात. बऱ्याचदा ते प्रोफेशनल विक्री करणारे पण नसतात. सर्वांनाच मी याद्वारे आवाहन करू शकतो की परवाने मिळायला आता सुरुवात झालेली आहे. गहू खनिज आराखड्यातले 265 गट आहेत. आपल्या तलाठ्याला आपण संपर्क करावा, कोणता गट आपल्या गावातला मुरुमाचा आहे हे खात्री करावी आणि मुरुमाची परवानगी घ्यावी. ही लवकरात लवकर 3 ते 4 दिवसात परवानगी कशी मिळेल याच्याकडे आम्ही वैयक्तिक लक्ष देत आहोत, त्यामुळे परवानगी घेऊनच आपण नियमानुसार वाहतूक करावी. सर, काही गैरकृत्य होत असेल तर लोक थेट तुमच्याशी संपर्क साधू शकतात का आणि सर तुमचा नंबर मिळेल का? निश्चित, मला अनेक नागरिक फोन देखील करत असतात. असं कुठेही याच्यात गैरप्रकार होणार नाही याची आपण दक्षता घेऊ, तरी पण माझा नंबर मी याद्वारे देतो.
94 23 33 51 35 हा माझा मोबाईल नंबर आहे. आपल्याला जर कुठं असं गैरकृत्य वाटत असेल तर आपण या मोबाईल नंबरवरून मला निश्चित फोन करून कळवू शकता. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.